गेल्या 10-15 दिवसापूर्वीपासून मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांना अद्याप अटक केली नाही, म्हणून दलित समाजाच्या संघटनेच्या वतीने आम्ही सर्व आज तहसीलदार कार्यालयावर पोलीस प्रशासनाच्या जाहीर निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलनाचं आयोजन केलं होतं। पोलीस प्रशासनानं जयकुमार गोऱ्यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे। 2006 ज्या माणसाचा मृत्यू झालेला आहे हेच खोटं प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी त्या दलित समाजाची जमीन मातंग समाजातल्या व्यक्तीची हडप करण्याच्या उद्देशानं केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध आम्ही समाजाच्या वतीनं करतो। पोलीस प्रशासनाला असं वाटायला लागलं की जयकुमार गोरे हा कायद्यापेक्षा फार मोठा श्रेष्ठ आहे, कायद्यापेक्षा कोणही ह्या जगामध्ये मोठं नाही। देशामध्ये अनेक लोक मंत्रीसुद्धा जेलमध्ये गेलेले आहेत, पण पोलीस प्रशासन जयकुमार गोऱ्यांना अभय देण्याचा उद्देश अद्याप समजलेला नाही। जयकुमार गोरे बाहेर असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे राज्यातल्या आणि केंद्रातल्या नेते मंडळींचा वापर करून पोलीस प्रशासनावर दबाव आणतायत असं आम्हाला एकत्रित दिसून येत आहे। जयकुमार गोरे बाहेर असल्यामुळं सध्याची परिस्थिती जर त्या कुटुंबाची आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल इथे कुटुंब किती भयभीत अवस्थेत आहे। त्या जयकुमार गोऱ्यांच्यावर अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाला दिलासा कसा मिळणार आहे। पोलीस प्रशासनानं तात्काळ ह्याचं गांभीर्य ओळखून जयकुमार गोऱ्यांना अटक करावी। जयकुमार गोरे हा एक साधू संत झालेला आमदारापैकी आमदार नाही, हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आमदार आहे आणि त्याच्यामुळं ह्यानं अनेक असे प्रकरणं केलेले आहेत। म्हणून आमची पोलीस प्रशासनाला नम्रपूर्वक विनंती आहे की तुम्ही ह्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करून ह्याची सखोल चौकशी करा, म्हणजे त्यातून तुम्हाला जी काय यापूर्वी काय गुन्हे घडलेले आहेत, हा गुन्हा घडलेला आहे, ही तमाम जनतेच्या पुढे येईल। महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणले काल की अटरसिटीचा गुन्हा दाखल खोटा केलेला आहे, म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की अटरसिटीचा दलित समाज हा दुरुपयोग करतो, पण त्यानं तसं त्यांनी त्याचं जाहीर स्टेटमेंट द्यावं